दुसरीकडे ब्रिटिशांच्या काळात जो उद्योग सुरू होता त्यापेक्षाही वाईट परिस्थिती देशाची झाली असल्याची घणाघाती टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. भाजपमध्ये येत नाही त्याच्या मागे चौकशी लावून भीती दाखवायचं काम भाजपानं सुरू केलं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. तेही जालन्यातल्या मेळाव्यात बोलत होते, पाहूयात. एखादी गोष्ट तुम्ही सांगितली, कैलास सांगितलं, सर पाणी कुठं करा, योजना मंजूर झाली आपल्याकडं काँग्रेसच्या काळात सरकार आलो. आज काय मागायला गेलो कुठल्या पक्षात, कुठल्या भागातला मराठवाड्याचा पाहायची गरज नाही. कैलास कसा अडचणी मध्ये येईल, चौकशी कोणाची करायची, याच्यामध्ये चौकशी लावा, त्याच्यामध्ये चौकशी लावा, त्याच्यामध्ये पोलीस लावा, त्याच्यामध्ये केस करा. हा कार्यक्रम सर धडाक्याने महाराष्ट्रात देशात सुरू आहे. लोकांनी घाबरून जावं, घाबरून जाऊन पक्ष अंतर करावं किंवा घाबरून जाऊन घरी बसावं, अशाच पद्धतीने आज राज्यामध्ये हा सगळा सुरू आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये जो उद्योग चालू होता त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज राज्यामध्ये देशामध्ये या लोकांनी निर्माण केली आहे. वैचारिक विषया काँग्रेसच्या काळात लोक आम्हाला माहीत नव्हतं का यांच्या काय पाहिजे, त्यांचे काय भानगडी आहे, हे काय दुसऱ्या चांगल्या सगळं स्वच्छ घ्यायचे काही बोलावं नाही काही म्हणतो. सगळी प्रकरण आम्ही घेतली या भानगडी लोकांची की बाबा झाला असेल तर त्यांच्या पण म्हणतील काय व्हायचं होईल. आम्ही कोणाच्या मागे गेलो नाही असं. आता हे जे आलोक आहे, कोणाचं कारखाना आहे, कोणाची सूनगिरणी आहे, कोणाची बँक आहे, कोणाचं व्यक्तिगत कर्ज आहे, सगळ्याच्या मागे ग्रामपंचायतीचे चौकशी करा, नगरपालिकेची चौकशी करा, सगळ्याच्या मागे भीती दाखवा. तिकडे गेलं की सगळं बंद. भाजपमध्ये शिवसेनेमध्ये गेलं की तुमच्या सर्व चौकशी बंद, आणि तिकडे नाही गेलं चौकशीचा हा कार्यक्रम सध्या राज्यामध्ये जोरदारपणे सुरू आहे. आणि पक्ष कशी कमकुवत करता येईल, लोकशाही कशी कमकुवत करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न दुर्दैवाने आज राज्यात होतोय.